वेगळ्या ठिकाणी वेगळे प्रसारमाध्यमात प्रश्न विचारून आमच्यातले मतभेद उघड कसे होतील व आणखीन कुणाला मुख्यमंत्री आमच्या पक्षात व्हायचं असेल. आम्हा सगळ्यांना हे माहिती आहे आणि आम्ही सगळ्यांनी खुदगाठ बांधलेली आहे. दावा करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदा असते, त्यामुळं आत्ता कुठल्याही आमदाराला विचारलं तर तो नाहीच म्हणणार. पण जशी निवडणूक जवळ येईल त्यावेळी अंदाज बघून मग माणसं आपली पोझिशन घेतात. त्यामुळे पक्ष काही म्हटला तरी आमदार योग्य वेळी आपलं होकार किंवा नकार कळवत असतं. नावं येऊ शकतात ना, मी तेच सांगतोय. आता निवडणुका पुढे आहेत, अजितदादांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि आमच्या पक्षात सर्वांना माहिती आहे की आमची ताकद वाढल्याशिवाय अशी नावं येऊन काही उपयोग नाही. त्यामुळे आम्ही सगळे एकमताने, जिरवळ्यांच्यापासून सगळेच आम्ही एकमताने आमच्या पक्षाची ताकद पुढच्या विधानसभेला कशी वाढेल आणि सर्वात मोठा पक्ष कसा होईल हे आम्ही एका मताने बघतोय. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत आणि त्याबाबतीत वेगळ्या ठिकाणी वेगळे प्रसारमाध्यमात प्रश्न विचारून आमच्यातले मतभेद उघड कसे होतील हे बघण्याचा प्रयत्न आहे. पण मुळात मतभेद नसल्यामुळं नाही येत ना, तेच म्हणते मी. माझं वाक्य पूर्ण होऊ दे ना. तुम्ही फार अधीर आणि उथळ पत्रकार दिसत आहे. म्हणजे आमच्यातले मतभेद उघड करण्याचा प्रयत्न आहे तर आमच्यात मतभेदच मुळात नाही आहेत हे माझं पुढचं वाक्य होतं. मतभेद नसल्यामुळे काहीही अजितदादांच्यात, माझ्यात, जिरवळांच्यात किंवा आणखीन कुणाला मुख्यमंत्री आमच्या पक्षात व्हायचं असेल, आम्हा सगळ्यांना हे माहिती आहे आणि आम्ही सगळ्यांनी खुदगाठ बांधलेली आहे की लोकसभेत जास्त जागा, विधानसभेत जास्त जागा जर आमच्या झाल्या तर आम्हाला तिथंपर्यंत पोचता येईल आणि आमच्या पक्षाचे अंतिम निर्णय शरद पवार साहेब घेतात. त्यामुळं काहीही झालं तर त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असतो हे अनेक वेळा आपल्याला लक्षात आलेलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तुम्ही जी सगळी नावं घेतली तेवढे सगळ्या माणसांची राष्ट्रवादीमध्ये दावा आहे. दावा करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की योग्य वेळ कधी आहे असं माझ्या म्हणण्याचा अर्थ. तर लोकसभेची तयारी चालू आहे, परंतु अनेक आमदार आहेत जे लोकसभा लढवायला इच्छुक आहेत. जयंत पाटील सांगलीतून लढायला इच्छुक आहेत, त्या आमदारांना असं का वाटतं की आपण लढू नये? पुन्हा प्रश्न विचारा. नाही, कसं आहे तुमच्या एक लक्षात येत नाही. आमदार हे फार अत्यंत बुद्धिमान त्या मतदारसंघात कोण असतं तर आमदार असतात. त्यांना राजकीय अंदाज घेऊन निर्णय घ्यायची त्यांची मानसिकता असते. त्यामुळं आत्ता कुठल्याही आमदाराला विचारलं तर तो नाहीच म्हणणार. पण जशी निवडणूक जवळ येईल त्यावेळी अंदाज बघून मग माणसं आपली पोझिशन घेतात. त्यामुळे पक्ष काही म्हटला तरी आमदार योग्य वेळी आपलं होकार किंवा नकार कळवत असतात. आमदार आहात, तुम्ही इच्छुक आहात का? तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, पक्षाची बांधणी करायची, तुम्ही इच्छुक आहात का?